जनता पार्टी कार्यालय आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष निमणुके कार्यक्रम आज गोय राज्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच आमचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष श्री सदानंद शेठ तनावडे तसेच आमचे भारतीय जनता पार्टी जनरल सेक्रेटरी श्री दामबाब उर्फ दामू नाईक तसेच आमचे मध्ये असतात आमच्या युवा मोर्चाचे आताचे अध्यक्ष बापराय प्रमय माहिणीकर तसेच आमचे मध्ये असतात समीर मांद्रेकर चोड वेळ घालनासतना हांव आमच्या अध्यक्षाला की मागता की त्याने या कार्यक्रमाची अध्यक्षाचे निमणुकीन सुरुवात करची आणि त्याच्या नंतर त्याने आपले भाषण करचे भारतीय जनता पावले आणि इथले असूनही आम्ही तुमची व्यवस्थित बसपाची व्यवस्था करपाक शकले ना म्हणून हांव भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीन पत्रकारांची आणि तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतात दिले झाल्यामुळे आज आम्ही पळयतात की भारतीय जनता पार्टीची गोयची नवीन कार्यकारिणी जी असा जेचे नेतृत्व हांव करता ती जानेवारी महिन्यात डिक्लेरेशन झाले त्याच्यानंतर लगेच जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका झाल्यो आणि देशभर ज्या तऱ्हेन कोविड-19 महामारी झाली आणि त्या लागून आमचे सगळे जे कार्यक्रम जे असले वेगवेगळे आमचे मोर्चांचे गठन जे असले हे सगळे आमचे फुडे वचत रावले आतापर्यंत आम्ही सगळे आमचे मोर्चा जे असतात त्याचे हळूहळू सगळे गठन करत आलेले असतात युवा आमचे महिला मोर्चा असत किसान मोर्चा एसटी मोर्चा एससी मोर्चा मायनॉरिटी मोर्चा हे सगळे मोर्चे आम्ही केले असतात आणि आज आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मोर्चा ज्या मोर्चाचे नेतृत्व आम्ही गोंयभर आमकां खबर असा आम्ही सगळेच जण त्या हातूंतल्यान वयर सरलेले असतात युवा मोर्चा आणि ह्या युवा मोर्चाचे डिक्लेरेशन आज आम्ही हांगा करतात ह्याच्या पहिली भारतीय जनता पार्टीचे जे जे युवा मोर्चाचे आम्ही जाल्ले असा सुरवातीक म्हाका याद जाता ज्या पर्यंत हांवें स्वतः काम सुरू केल्लें पक्षाचे 91 सालाच्या दरम्यान दत्ता खोलकर हे पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले त्याच्या नंतर विनय तेंडुलकर हे पार्टीचे अध्यक्ष झाले त्याच्या नंतर विश्वास सतरकर हे पार्टीचे अध्यक्ष झाले त्यानंतर आमचे दामू नायक अध्यक्ष झाले आज आमचे जे गोय राज्याचे मुख्यमंत्री असतात डॉक्टर प्रमोद सावंत हे या पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले आशिष शिरोडकर हे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले शरमत रायतुरकर युवा मोर्चाचे अध्यक्ष असले आमचे समीर मांद्रेकर हे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले प्रमय माणकर हे अध्यक्ष असले हांवें हे सगळे कित्याक सांगतात तर भारतीय जनता पार्टीचे तुम्ही जर नावां पळयली असत जाल्यार प्रत्येक वेळाचेर वेगवेगळे जसे आम्ही जबाबदारी दितात त्या प्रमाणे युवा मोर्चाचे काम हे भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो फुडें व्हरत आसा हे सगळे करता आसतना तो खंयच्या तरी आपल्या फॅमिलीक लागून फुडें आयिल्लो आसा अशें अजिबात ना कारण आमी तुमी पळयला आसले हांगा बशिल्ले सगळे जाणांक पॉलिटिकल बॅकग्राऊंड ना कदाचीत समीराचे बाबा हे पार्टीन आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार मंत्री झाले आसतले पण समीर ज्या कॅपॅसिटी भितर भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चाचो अध्यक्ष झालो आज सुद्धा आज तुमच्या सगळ्यांच्या समक्ष भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशचो अध्यक्ष म्हणून हांव समीर मांद्रेकर यांची नेमणूक हांगा जाहीर करता हांव समीराचे अभिनंदन करता कारण आम्ही ही जे समीर जे असतात ते येणाऱ्या 3 वर्सांक लागून आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष असतात भारतीय जनता पार्टीचे आमकां सगळ्यांक खबर आसा कारण आमी पळयतात की इतर पार्टी पॉलिटिकल पार्टी असत काँग्रेस असत फॉरवर्ड बॅकवर्ड जायत्यो पार्टी आसतल्यो पण ह्या सगळ्या पार्टीचे जर तुम्ही पळयले जाल्यार कोण तरी एकटोच युवा मोर्चाचो अध्यक्ष कितले वर्सां तोच युवा मोर्चाचो अध्यक्ष
भारतीय जनता पार्टी भितर नवी नेतृत्व येता. म्हजे पयली विनय तेंडुलकर आमचे अध्यक्ष आसले, आज हांव अध्यक्ष आसा. हाच्या पयली प्रमय मांडकर आसा आसले अध्यक्ष, यो मार्चे आज समीर मांद्रेकर आसा. ताका लागून जे जे अध्यक्ष जातात त्यांच्या नेतृत्वाचेर आमचें सगळें काम फुडें व्हरता. हांवें सुरवातीकूच सांगलें, आमचे वेगवेगळे मोर्चा आमी गठीत केल्ले आसात. अत्यंत महत्वाचो मोर्चा, ज्या मोर्चा मार्फत भारतीय जनता पार्टीचें काम फुडें व्हरपाचें जें काम आसा, हें करणारी टीम येणाऱ्या दिसांनी आमचे समीर मांद्रेकर हे त्या टिमीचें नेतृत्व करतले. आमकां खबर आसा बरेचशे गोश्टी आसात, आनी ह्या सगळ्याचेर मात करून सगळ्यांत महत्वाचें येणारी जी 2022ची निवडणूक आसा ही आमकां सगळ्यांत चॅलेंज आसा. बाकीच्यो जिल्हा पंचायती आसतल्यो, मुन्सिपाल्टी आसतल्यो, हे सगळे इलेक्शनां जातली. म्हाका खात्री आसा गोंयचे जे मतदार आनी गोंयचे नागरीक जे आसा हे भारतीय जनता पार्टीच्याच फाटल्यान उबे रावतले आनी भारतीय जनता पार्टीकूच मतदान करतले ही म्हाका खात्री आसा. आज ज्या तरेन हांवें पळयलें आमच्या गोंयभरल्यान युवा मोर्चाचे कार्यकर्ते ज्या तरेन उत्साहान, म्हणजे चारांक म्हाका कोणे तरी सांगले आपण हांगा चारांक पावला म्हणून, ज्या तरेन उत्साह सकयल बसपाक ताका हांगा खुर्ची ना, खावपाची वेवस्थाय आमी तितली व्हडली केल्या अशी ना, पूण जी उमेद चारांक आयल्ल्या कार्यकर्त्याच्या हाचेर समोर दिसता त्या तरेचेच त्याचे फेसाचेर अजूनही तीच हे दिसता, कारण तांकां सगळ्यांक दिसलेलें आसा. ज्या तरेन कांय लोक वेगवेगळ्या विशयाचेर वेगवेगळी जी आंदोलनां उबी करपाचे प्रयत्न करतात, कारण प्रत्येकाक सगळ्यांक खबर आसा की हे राजकारण आसा. 2022 ही निवडणूक आसा आनी 2022 पर्यंत जर जिवंत उरूंक जाय जाल्यार कितें तरी इशू काडून फुडें सरपाक जाय, आनी ताका लागून वेगवेगळे पॉलिटिकल पार्टी जे आसात हे सगळें काम करपाचें तेंचें चालू आसा. आमच्या युवा मोर्चाक ही चॅलेंज आसा. आमचो युवा मोर्चा, म्हाका खात्री आसा आमच्या युवा मोर्चाच्या नेतृत्वाचेर गोंयभरले वेगवेगळ्या हे जे आसा गठन जे आसा आमच्या कार्यकर्त्यांचे ही युवा मोर्चाची टीम करतली. आमच्या सबंद गोंयभरल्या 40 मतदारसंघाच्यो आमच्यो कमिट्यो पूर्ण जाल्ल्यो आसा. युवा मोर्चाची टीम जी आसा येणाऱ्या एक 4-5 दिसां भितर हांगली तेंची कार्यकारिणी जी आसा ही कार्यकारिणी आमची युवा मोर्चाची टीम हांगा डिक्लेअर करतली, आनी तेच्या नंतर गोंयभरल्या सगळ्या मतदारसंघा भितर जशा बाकीच्या मोर्चांचे आमी वेगवेगळ्यो समिती केल्ल्यो आसा अशा तरेच्योच समिती हे युवा मोर्चा आमची येणाऱ्या 15-20 दिसां भितर गोंयभरल्या सगळ्या मतदारसंघा भितर डिक्लेअर करतले, इतली म्हाका पूर्णपणे खात्री आसा. हांव तांकां सगळ्यांक सांगपाक सोदतां, कारण बरेचशे युवा कार्यकर्ते आमचे हांगा आसात. आमी पक्षाची जी ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केल्लो आसा, ह्या ट्रेनिंग प्रोग्रामान सुद्दां मोठ्या प्रमाणान त्या त्या मतदारसंघातले कार्यकर्ते, त्या त्या मतदारसंघातले युवा हे त्याच्या भितर आपल्याक सामील करून घेतले, आनी आमी सगळ्यांक सांगिल्लें आसा. कारण युवा मोर्चाक हे आमी सगळ्या जाणांक ट्रेनिंग प्रोग्राम जो आसा येणाऱ्या दिसांनी आमी 7 आनी 8 तारीख सुरू करतात गोंयभरल्यान, आनी ताका लागून येणाऱ्या दिसांनी तें सगळें जातलें. हांव चड तुमचो वेळ न घेता परत एकदा समीर मांद्रेकर हांचें अभिनंदन करतां, आनी युवा आमचे गोंयचे सगळे गोंयभर जे आयल्ले आसात हांकां सगळ्यांक हांव रिक्वेस्ट करपाक सोदतां, आमचें काम जें आसा हें काम सकयल पर्यंत पावोवपाचें, सकयल पर्यंत व्हरपाचें, सरकाराचे पॉझिटीव पॉयंट जे आसा हे सकयल पर्यंत व्हरपाचें काम हे आमच्या युवा मोर्चाची टीम सबंद गोंयभर करतली, वावुरतली. आनी बरेचशे आमी पळयतात आपल्या भाषणांत मुख्यमंत्री हांगा उलयतलेच वेगवेगळे विशय, हांव तेचेर वचना, पण आपली एकूण हे जे आसा संघटन जे आसा युवा मोर्चाचे हे अत्यंत स्ट्रॉंग करतली अशी आशा व्यक्त करता. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करता. म्हजी दोन जणां सोबयतात, देव बरें. हांव मागता आतां आमचे नवीन नवनिर्वाचीत अशे अध्यक्ष श्री समीर मांद्रेकर हाका ह्या समय दोन शब्द उलोवचे अशें मागणी करता. भारतीय जनता पार्टीच्या आजच्या या कार्यक्रमांत आमच्या मदीं आसा आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सर सदानंद शेठ तानावडे, तशेंच आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी दामूभाई, तसोच आमचो आदलो युवा मोर्चाचो अध्यक्ष प्रमय माहेंडकर. हांव आयज परतून एकदा म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी मेळिल्ली आसा, हांव खऱ्यांनी चड हॅप्पी आसा आनी म्हाजे हें आसा त्या सारखे बेफावट बरे तरेन आमी सगळे यूथ एकठांय करून सगळे कॉन्स्टिट्युएंसीनी काम सुरू करतले. जेन्ना लास्ट टायम हांव युवा मोर्चा अध्यक्ष आसलो तेन्ना म्हाका सगळ्या भुरग्यांचो बरो सपोर्ट मेळ्ळो, आनी म्हाजी ही वाटचाल आसा. हांव पयली स्टार्टींग आमची युनिवर्सिटी इलेक्शन आसले तेन्ना आमी एक स्टुडंट सेल म्हणून फॉर्म केल्लो, त्या स्टुडंट सेलानसून आमी ही भारतीय जनता पार्टीची वाटचाल चालू केल्ली. तेन्ना हांव फस्ट टायम गोवा युनिवर्सिटीचो चेअरमॅन म्हणून जाल्लो, फस्ट युनिवर्सिटी आमी स्टुडंट सेल फॉर्म केल्ले. तेज्या उपरांत
आमचो गोवा राज्याचो सीएम डॉक्टर प्रमोद सावंत ज्यांना अध्यक्ष आसलो भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चा अध्यक्ष आसलो त्याच्या अंडर म्हाका नॉर्थ गोवा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून काम करपाची संधी मेळ्ळी. त्याच्या उपरांत आमचे बारांत सरकार आयले तेन्ना हांव युवा मोर्चा म्हणून हांवें काम केलें आनी तेन्ना म्हाका दिसता आमचें सरकार आसले कारण आमकां चड काम करपाक मेळ्ळें ना. पूण आतां आमी हे फावट आमकां एक वर्सान आमकां इलेक्शनाक वचपाचें आसा. आयज म्हाका पार्टीन परतून एक संधी दिल्ली आसा. अवश्य आमी 2022 इलेक्शन आसा हें आमी अवश्य जिखतले आनी हे सगळे आमचे यूथ आसा हेंच्या बळाचेर आमी हे इलेक्शन जिखतले. इतलेंच सांगून हांव दोन मिनटां सोदता. धन्यवाद समीर. हांव आतां मागता की आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री आनी युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रमोद सावंत हांचे लागीं की तांणी दोन मिनटां सांगले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या ह्या डिक्लरेशनच्या कार्यक्रमांक व्यासपीठाचेर आमच्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार श्री सदानंद तानवडे, पार्टीचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार बाप आणि माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष तसे बाप दामू नाईक, आत्ताच त्यांची नियुक्ती झाली बाप समीर मांद्रेकर हाचे हांव अभिनंदन करता. फाटलो अध्यक्ष बाब आमचो प्रमेय आणि हांगा जमिल्ल्या सगळ्या माझ्या युवा मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच समीर हाजे हांव पुराय भारतीय जनता पार्टी प्रदेश तशेंच तुमच्या सगळ्या युवाच्या वतीन तांचे खूब खूब अभिनंदन करता आणि त्याच्या फुडल्या प्रवासाक 3 वर्षाच्या प्रवासाक हांव खूब खूब शुभेच्छा दिता. भारतीय जनता पार्टी ही वेगळी पार्टी आहा. बाप तानवडे उलयता असताना त्यांनी 2-3 गजाली सांगले. 2008 डिसेंबरांत हांव युवा मोर्चाचो प्रदेश अध्यक्ष झालो. 2014 हांव युवा मोर्चाच्या राष्ट्रीय हेजो उपाध्यक्ष झालो युवा मोर्चाचो आणि 2019 हांव प्रदेशाचो मुख्यमंत्री जाता. आणि हे खंय शक्य आहा? फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी शक्य आहा. म्हाका तुम्ही एके तरी पार्टीचो गोंयांत म्हाका दिसता खूब पार्टी आहा, नांव घेयना हांव, खंयचे पार्टीचो युवा अध्यक्ष झालो आणि तो आमदार तरी झालो असो दाखयात म्हाका. तुम्ही सांगचे बाबा हे पार्टीचो युवा मोर्चाचो अध्यक्ष असलो आणि निदान तो आमदार तरी झालो काय किती? त्यांना फक्त कामांकूच लायल्या. आयज हे कर आणि फाल्यां ते कर, अजून आमदार सुद्धा जावपाक ते पावंक नात. कोणाक तरी हाडप, कोणाक तरी पैशाकाराक हाडप, कोणाक तरी समाजात आणि किती तरी करप आणि कोणाक तरी टिकेटी दिवप हे जायना. भारतीय जनता पार्टी आतापर्यंत म्हणजे युवा मोर्चातल्या फक्त म्हणजे अध्यक्ष न्ही, युवा मोर्चाच्या खंय तरी सेक्रेटरी तालुका लेवलाचे काम करपी सुद्धा म्हणजे जाऊन येले. आमचे सगळे आमदार काढून पळयात, दामू असतो, विश्वास असतो, विनय असतो, हे सगळे युवा मोर्चातल्यान आयले कार्यकर्ते असा. त्या भायर म्हणजे इतरांक अजूनही सर्वदाकूय तिकीट दिली. खुपशा जणांक युवा मोर्चा आणि महिला कार्यकर्त्यांक हे रिप्रेझेंटेशन फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीत मेळत गेल्ले असा. त्या खातीर सांगता गोंयभरातल्या युवकांनी म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीकडे येवपाक ऑलरेडी सुरू झाल्या. जरी म्हटले आम्ही सरकारान असा बरेच लोक वेगवेगळ्या विषयाचे विरोधी करता असतो, पण हो विरोध विरोधा खातीर विरोध करतात. म्हणजे ज्यांना दिसता की भारतीय जनता पार्टी परत एकदा सत्तेन येतली, म्हणजे तिसरे फावटी माननीय मोदीजींचे नेतृत्व देशात असा आणि ज्या पद्धतीत म्हणजे देश प्रगतीपथाचेर वयता, म्हणजे त्यांच्यानी काढलेल्या संकल्पना, त्यांच्यानी काढलेली योजना, त्याका आम्ही आत्मनिर्भर भारत, म्हणजे पॅन्डमिकच्या स्थितीत सुद्धा देशाच्या 1/10 ऑफ द बजेट जर ते लोकांक दिवपाक शकता जाल्यार ह्या परिस्थितीत फुडल्या उरलेल्या काळात आम्ही जेका म्हणतात नव भारत निर्माण करपाक जाय. माननीय मोदीजींच्या नेतृत्वा सकाळी आमकां विश्वास असा हो नव भारत निर्माण जो असा हो निश्चित रित्या जातलो. तेच उदाहरण फुडें व्हरून आमी म्हणटा की गोंय स्वयंपूर्ण गोंय जावचे. म्हणजे बऱ्याच जणांक भय दिसपाक लागला. पयलेच फावटी 191 ग्राम पंचायतींनी जेन्ना गव्हर्मेंट सर्वण वचून बसता पूण फिजिकली डिझाबल्ड, ताका स्कीम पावल्या काय ना, ताका आनी कितें हाची चौकशी करपाक लागता, कोणाच्या टॉयलेटाची चौकशी करता, तांकां भय दिसपाक लागला. आरे वयर जरी आसले आमी ग्राम रुडुटाचेर वचून काम करपी आमचे सरकार आसा आणि ताका जोड जेन्ना संघटनेची मेळटा, म्हणजे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष हे हिरिणीन भाग घेता, जनरल सेक्रेटरी त्याची पुराय टीम, हे गोंयभर सगळ्या लोकांचे विविध प्रश्न आम्ही म्हणता मनशाचो विकास आमकां जाय, ह्युमन डेव्हलपमेंट मनशाचो विकास जाल्लो जाय, जायत्यो गजाली करता आसतले. आरे बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही कोणाच्या स्वार्था खातीर न्ही, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जरी फुडल्या 20-25 वर्षांचो विचार करून करता आसात जाल्यार ती गोंयकारा खातीर करता. आणि त्याच संघटनेच्या बळाचेर जेन्ना ताका जोड मेळटा, महिला मोर्चा आसतली, युवा मोर्चा आसतली, मायनॉरिटी मोर्चा आसतली, ओबीसी मोर्चा आसतलो, एसटी मोर्चा आसतलो, किसान मोर्चा आसतलो, हे सगळे मोर्चा
त्या त्या स्तरावेल्या त्या त्या समाजातल्या घटकाचे काम करपा खातीर निश्चितच रित्या दिसता. आज किसान मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा हे आप आपल्या त्या सेक्टरातल्यो सगळ्यो येवजण्यो त्या लोकांपर्यंत पावोवपा खातीर आपल्या परीत काम करता. आमचो किसान मोर्चा नव्यान नियुक्त जाल्लो वासुमेन गांवकार हेणें शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडोवपाक हातांत घेतल्या. समीराक आज आव्हान करता हांव, कारण युवकांचे जायते प्रश्न आसतले. युवकांचो नोकरेचोय प्रश्न म्हाका खबर आसा, आयज नोकरेचोय प्रश्न गोंयांत भेटसयता, पण हाजो अर्थ आमी भिवन वचूंक ना. फुडल्या वर्सभराच्या कार्यकाळांत म्हणजे सरकारी नोकऱ्यो ज्यो आसा त्यो मिनिमम 8 ते 10 हजार नोकऱ्यो ज्यो आसा जानेवारी उपरांत एडवर्टायजूय जातल्यो आनी भरल्यो मेळटले. इतक्याचेरूच रावंक ना. आमी म्हटला की एम्प्लॉयमेंट जो आसा हो प्रायव्हेट सेक्टरांतलो एम्प्लॉयमेंट आसतलो, जायते प्रायव्हेट इनवेस्टमेंट आमी हाडीत आसा, पण ताज्याय भायर सेल्फ एम्प्लॉयमेंट आसतलो, स्किल ट्रेनींग आसतले, विविध विशय घेवन लोकां मदीं वचपा खातीर स्कोप आसा. तेती पुराय गोंयभर ताज्या बरोबरची हांगा आयिल्ली आयज टीम जांचो उत्स्फूर्त प्रतिसाद आसा ती आनंदीत आसा. ह्या सगळ्या टिमींनी गोंयभरांतले सगळे कार्यक्रम जे आसा हे अत्यंत सकयल्या सगळ्या स्तरा पर्यंत सगळ्या भुरग्यां पर्यंत पावोवचे अशें ताका हांव आव्हान करता. फुडले 191 ग्राम पंचायत पर्यंत थोड्याच दिसांनी आमी म्युनिसिपाल्टींतल्या 14 म्युनिसिपाल्टींनी आमचो स्वयंपूर्ण गोंय हो कन्सेप्ट सुरू करता. जो पुराय वर्सभर स्वयंपूर्ण गोंय हो कन्सेप्ट पुराय वर्सभर चलतलो आनी निश्चितच रित्या पार्टीच्या संगमतान थोड्याच दिसांनी म्हणजे कॉफी वीथ CM हो कार्यक्रम आमी सुरू करपाचे आसा. पुराय तालुकाभर युवकांचे प्रश्न हँडल करपा खातीर हांव स्वतः त्या त्या तालुक्यांत वयतलो, युवकांचे प्रश्न सोडयतलो आनी निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सरकार हे युवकांचे सरकार आसा, भारतीय जनता पार्टीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आसा, भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सामान्यातल्या सामान्य मनशाचे सरकार आसा हे परत एकदा निश्चित करतले. आणि हांव परत आयच्या दिसा समीराचेच न्ही तर तमाम हांगाचे युवक जमल्या ह्या सगळ्या युवकांचे अभिनंदन करता, कारण तेका सगळ्या जणांक आस्त आसा, सगळ्या जणांक होप आसा. भारतीय जनता पार्टी ही एकमेव युवकाची पार्टी आसा जिका आयज पर्यंत नेतृत्व गोंयांत जर कोणी दिला आसत म्हणून तर गोंयभरांतलो युवक जो आसा हो भारतीय जनता पार्टी आकृष्ट जाता, हाजाय फुडें अशाच पद्दतीन जातलो इतकेंच सांगता आनी म्हाजी दोन उतरां पुराय करता. देव बरें. धन्यवाद. तुम्ही सगळे आयज येयल्या हांगा ह्या कार्यक्रमांत. ह्या कार्यक्रमांत आमचे अध्यक्ष, आमचे जनरल सेक्रेटरी तांबाप, तशेंच समीर आनी तशेंच आमचे माजी अध्यक्ष सगळ्यांनी टायम काढून प्रत्येक गांवच्या खंयच्या काणकोणच्या बरेभाशेन युवा मोर्चाचे काम एक नेटान वाचतले आनी गोंयकार भाविशाची जी मजबूती भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक म्हणजे सांग्यावयल्यान फातोडा मेरेन फातोडेच्या सगळ्या पेडणे मेरेन सगळ्या कमळ फुलयतले अशी अपेक्षा करता.